नमस्कार, मी कैलास पात्रे, सुमोटो केमिकल प्रतिनिधी औरंगाबाद। आपण आता आलो आहे जैत खेळगावमध्ये, तर आपण पहिले यांचा परिचय जाणून घेऊ। माझं नाव विशाल अकोलकर, मी राहणार हातमोडचं आहे, म्हणजे शेत माझं जायत अकोलकर। आणि मोबाईल नंबर 72 जवळ जवळ विशाल। ओके, तर आपण तुम्हाला 21 तारखेला डेमो दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपण विद्युत कॅवेट इटना आणि शिवशॉट, तर तुम्हाला काय फरक वाढला समजा याच्यामध्ये? फरक म्हणजे असं जाणवलं आहे, का फांद्याच्या आहे आपल्याला, तर फांद्याचा जे लांबपणा जो होतो समजा ते कमी झालेलं आहे। सर्वात महत्त्वाचं एक मिनिट थोडं जवळ आहे बेटा, तुम्ही काय म्हणला की दोन कांड्यातील अंतर कमी झालेलं आहे, झालेलं आहे। थोडं घ्या मापावर, थोडं कांडे धरा, हे कांड बरोबर आहे, हे कांड आहे, हे तुमचं जवळजवळ झालेलं आहे। बर, इकडलं या, इकडे कांड आहे, दाखव इकडे जाऊ, हे एवढं कांड पडलं बरोबर। म्हणजे पहिला तुम्हाला फरक जाणवला की कांड्यातले अंतर जवळजवळ पडून फांद्या जास्त निघाला, दुसरा फरक काय जाणवला का? पानाची जाडी दाखवा, पानाची जाडी आणि कलर मध्ये फरक पडला। इथं डार्क ग्रीन आहे, इकडे तुम्हाला थोडस पिवळट पान दिसतोय आणि मऊ दिसतोय, हा फरक तुम्हाला पानामधला आहे, म्हणजे पानातला फरक दुसरा झाला। तिसरा अजून काय फरक वाटला? तिसरा म्हणजे याला फुलांची संख्या जास्त आहे, फुलांची आणि सेटिंग मध्ये संख्या जास्त आहे। आता तुम्ही इथं मापू शकता, मापा बरं, एक दोन जवळ घे, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 इथं तुम्हाला एकाच फैत याच्या फांदीवर कांड्याजवळ 14 फुलं भेटले। इकडलं मापा एखादा घ्या, आता इथं हे सोडून द्या, हे कमी दिसायले, इथं घ्या, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इथं 14 भेटले, इथं 8 फुलांची सेटिंग भेटली बरोबर आहे। हा फुलामधला फरक। दुसरं महत्त्वाचं, सेटिंगमध्ये जर विषय घेतलात, हे घ्या, फुलगळाचा जर विषय घेतला आपण, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आता तुम्ही खाली दाखवा फुलगळ, इकडे कुठं जास्त दिसतं? इकडे जास्त, इकडे दिसायले, आणि इकडे आहे का? फुलगळ सुद्धा कमी आहे, हे बघा इकडे सेटिंग दाखव, इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 फळ। आता इकडे एखादं घ्या, आता इथे एकच आहे, इथं मधला घेऊ आपण, या जवळ आहे, 1, 2, 3, 4, 5, 6 इकडे 13 फळं एका सेटिंगला भेटले, तिथं 6 फळं भेटले, म्हणजे हा एवढा मोठा फरक आहे। तर हा विद्युत का आहे? औषध, हे औषध जे आहे, तुम्ही पहिला परिणाम हरितद्रव्याचं प्रमाण वाढवून देतो, म्हणजे सूर्यापासून अन्न तयार करण्याची कॅपॅसिटी वाढली। दुसरा फरक, मुळ्यांची संख्या वाढवतो, मुळ्या वाढल्या म्हणजे काय होईल, अन्न ग्रहण करण्याची कॅपॅसिटी त्या झाडाची वाढली, म्हणजे वरून अन्न खालून अन्न ह्या झाडाला जर भेटलं तर साहजिकच फुलगळ कमी होईल, फुलांचं रूपांतर फळात होईल, सेटिंग चांगल्या प्रकारे होईल आणि साईज भेटेल बरोबर। तिसरा महत्त्वाचा विषय जर घेतला तर आपल्याला कांड्यातील अंतर जवळ पडतं, म्हणजे विनाकारण वाढीत जाऊन देत नाही पीक, आपल्याला वाढीची गरज आहे का? आवश्यक, आपल्याला कमी अंतरावर फळफांद्या जास्त भेटले पाहिजेत, आणि ते करण्याचं काम हे विद्युत करतं, म्हणजे इथं कांड जवळ पडतं त्याच्यात दुप्पट कांड इथं पडायले, म्हणजे एनर्जी सगळी याची खर्च कुठं व्हायली? ताकद वाढीमध्ये, याची एनर्जी कुठं खर्च करायले? इकडे फुला आणि अगदी फळ सेटिंगमध्ये खर्च करत नाही, हा विद्युतचा परिणाम। दुसरं महत्त्वाचं, कॅवेट जे दिले हे बुरशीनाशक म्हणून काम करतं, प्रिव्हेंटिव्ह म्हणून काम, म्हणजे आधी दिला तर तुम्हाला कुठलंही पुढं बुरशीनाशक म्हणजे कुठल्याही बुरशीचा अटॅच येणार नाही, पण आल्या आल्या तर तुम्हाला इकडे डार्क काळं दिसायले, रंट झाल्यासारखं वाटायले असं वाटलं तुम्हाला, पण मधी आल्यानंतर बघितल्यानंतर काय फरक दिसला? हा, मग आपल्याला नुसतं सुंदर दिसून उपयोग आहे का? आपल्याला घरात उत्पन्न आणणं येणं महत्त्वाचं आहे। तुमचे जर तोडे 8 दिवसाला होत असतील तर हा 6 दिवसावरच आणतो। हा, कॅवेटमुळे सगळे बुरशी म्हणजे जेवढे बुरशीजन्य रोग येतात त्याला नियंत्रण ठेवते। तिसरं दिलं इटना, इटना कशासाठी दिलं? पांढरी माशी, तुडतुडे, लाल कोळी आणि नाग अळीसाठी इटना दिलेलं आहे। तुम्ही आता इथले पानं बघू शकता, इथं नाग अळी तुम्हाला मेलेले दिसतील सगळीकडे बरोबर, हे नागाळीचं झाड आहे काय ना, त्याच्यात आळी काढून दाखवा, सगळे मेलेले तुम्हाला दिसतात, म्हणजे नागाळी सुद्धा नियंत्रणात आहे, पांढरी माशी तुडतुडे सुद्धा नियंत्रणात आहे।
हे झालं इटना कॅवेट आणि विद्युतचा परिणाम तुमच्या टोमॅटो पिकामध्ये आहे फरक वापरायला पाहिजे फक्त विद्युत वापरताना पहिलं फूल आल्यानंतरच याला वापरा त्याच्या अगोदर वापरू नका आणि त्यानंतर एक एक महिन्याच्या गॅपनं वापरा काय लगेच खूप औषध चांगलं आहे सुंदर आहे म्हणून दर 8 दिवसाला मारू नका कारण हे महिनाभर काम करतं आणि सोबत सोबतच ह्याला तुम्ही जर खालून एक स्वाधीन आणि तारीफ नावाचं एक प्रोडक्ट आहे आपलं 1 किलो स्वाधीन 1 लिटर तारीफ जर खालून दिलात तर जमिनीमधले जे काही बुरशीजन्य रोग आहेत ते कंट्रोलमध्ये राहतील आणि तारीफमुळं साईज वाढायला मदत होईल फळांची मान्य आहे ते विद्युतनं अन्न तयार करू म्हणजे तयार करण्याची कॅपॅसिटी वाढायला आहे पण ओढून घेण्यासाठी खाली अन्नही लागेल ना स्वाधीन 1 किलो तारीफ 1 लिटर खालून ठिबकमधून द्यायचं मगच याच्यावरून स्प्रे घ्यायचं मग सगळेजण वापरायला पाहिजे आहेत रिझल्ट का मी आम्ही म्हणतो म्हणून आहे नाही 100% रिझल्ट दिसणारच कारण आहे तर सुंदर प्रोडक्ट फक्त एक एक महिन्याच्या गॅप न मारा चांगलं म्हणून दर 8 दिवसाला मारू नका काय वापरलं इथं विद्युत जास्त फांद्या जास्त फुलं म्हणजे जास्त फळं चालेल धन्यवाद